चलो तो आज न्यायालयात रविकांत तुपकरना हजर केल्यानंतर काय नेमकी सुनावणी झाली आणि काय निकाल न्यायालयाने? रविकांत तुपकरांसोबत एकूण 24 जणांना आज न्यायालयामध्ये रिमांडमध्ये हजर करण्यात आलं आणि रिमांडमध्ये हजर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी स्वतः त्या ठिकाणी एमसीआर मागितला, परंतु एमसीआर मागितला असताना सुद्धा आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडत असताना पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केला आणि ज्या ज्या आरोपींना म्हणजे आंदोलन करताना म्हणजे पोलिसचे आरोपी आणि आमचे आंदोलन करते यांच्या शरीरावर ज्या काही जखमा झाल्या होत्या त्या आम्ही कोर्टाला त्या जखमा दाखवल्या प्रत्यक्षपणे, ज्या काही त्यांना जखमा झाल्या लाठीचा मार लागला तो दाखवला, तो ऑर्डरमध्ये बेल ऑर्डरमध्ये कोर्टाने घेतलेला आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे की पोलिसांच्या मारहाणीमध्ये ज्या काही लोकांना त्या मार लागलेल्या नावानिशी त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अप्रोप्रिएट ऍक्शन आरोपींकरता त्यांनी लिबर्टी दिली आहे की जे आरोपी आहेत माझ्यासमोर त्यांना ही लिबर्टी राहील की यांनी पोलिसांवरती ऍक्शन घेण्यास कोर्टाची काही हरकत असणार नाही. आणि आणि 24 लोकांना बुलढाणा जेलमध्ये जागा नसल्यामुळे जेल प्रशासनाने न्यायालयासमोर पत्र सादर केलं की बुलढाणा न्यायालय बुलढाणा जिल्हा न्यायालयातील जे मुख्य जेल आहे सेंट्रल जेल बुलढाण्याचा त्याच्यामध्ये ओव्हर क्राऊडेड असल्यामुळे चारपट आरोपीची संख्या असल्यामुळे कैद्यांची तर त्यांना अकोल्याला अकोला जेलमध्ये त्या ठिकाणी शिफ्ट करतायत आणि 24 तारखेपर्यंत त्यांना एमसीआर ग्रँट केलेला आहे आणि एमसीआर मध्ये नेल्यामुळे आता उद्या आम्ही ताबडतोबीने उद्या आम्ही कोर्टामध्ये सगळ्यांचे जमानती करता रेग्युलर अर्ज करणार. कोर्ट मारहाणीच्या संदर्भानं जे तुम्ही पुरावे सादर केले त्यावर कोर्टानं निरीक्षण काय नोंदवलं आणि काही तक्रार करण्याच्या संदर्भात सूचना केल्या? नाही, त्यांनी आम्हाला लिबर्टी दिली आहे, ऑर्डरमध्ये त्यांनी आम्हाला लिबर्टी दिली आहे की आरोपी हे स्वतः या मारहाणीच्या तक्रारीबद्दल योग्य त्या फोरम पुढे योग्य त्या न्यायालयापुढे दाद मागू शकतात. त्या आम्ही आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टी समोर येतात त्या आम्ही बघू आणि त्याप्रमाणे कारवाई करू. किती जणांचा जामीन उद्या दाखल? उद्या जवळपास सगळ्यांचाच करू. उद्या काही आरोपी त्यांनी मागावून आज त्यांनी काही आरोपी अटक केले त्यांना आता उद्या इथे आणतील इथे रिमांडमध्ये, ते आल्यानंतर त्यांचा काय एमसीआर पीसीआर होतो ते बघू आपण. पण आज ज्यांचा एमसीआर झालेला आहे त्यांचे आम्ही जमानत अर्ज उद्या दाखल करतो. आता 24 सगळे सोबत आहेत अकोला जेलमध्ये. एनी मोर? थँक्यू.